परमार्थ समजून घेत असताना तुम्ही आम्ही सत्ता पद प्राप्ती करून संपत्तीनं सत्तेनं पदानं भगवंताला प्राप्त करायला निघालोय. नाही, तो होत नाही. रावणाकडं अलौकिक संपत्ती होती, अलौकिक धन होतं, 14 चौघड्यांचं राज्य होतं, सूर्याची लंका होती, एवढी श्रीमंती होती, सत्ता होती, सर्व विभूत्या सत्तेत होत्या. त्यालाही वाटलं रावणाला भक्ती आपल्याकडे बी नांदावी. माझं बोलणं कळते का? भक्ती आपल्याकडेही नांदावी. सीता म्हणजे भक्ती आणि राम म्हणजे परमात्मा. परमात्म्याची भक्ती माझ्याकडेही नांदावी म्हणून अहंकाराला जवळ ठेवून भक्ती नांदवायला गेला. नांदली का भक्ती? देवाच्या हातून संपावं लागलं. का? रावण उलट्या मार्गाने गेला, सत्ता पद संपत्तीनं जिंकायला गेला. जमलं का? एक गोष्ट लक्षात ठेवा, सत्ता पद प्राप्तीनं तो प्राप्त होत नाही, त्याच्या पुढे हरावं लागतं. जो हरला तो हरी झाला. देव पहावं असे गेलो तेथे देवची होऊन ठेवलो. देव पाहण्याची विधी काय आहे? देवाला भेटण्याची विधी काय आहे? ध्यान. सोपा आहे, अत्यंत सोपा आहे. सहज कुठेही केव्हाही कसंही. त्यासाठी काही नाही, काळ वेळ नाम उच्चारिता. सुरुवातीलाच मी सांगितलं आत्म्याच्या परमात्म्यापर्यंतच्या प्रवासाला ध्यान म्हणतात. आत्म्याच्या आणि परमात्म्याच्या मिलनाला समाधी म्हणतात. ध्यान म्हणजे रस्ता आहे, समाधी म्हणजे ठिकाण आहे. आणि ते ठिकाण कुठेही प्राप्त करता येतं, कुठेही. भूमिका समजून घ्या. आम्ही काय करतोय? ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवतोय, हरणं बाजूला ठेवतोय, आनंद त्या शरणागत बाजूला ठेवतोय. अरे पैशानं त्याला जिंकायला जातोय. फार खोलात जात नाही. VIP रांगेतनं कुणी कुणी दर्शन घेतले? हातवर करा बरं जरा. हे दक्षिण भारत कीड आहे बघा, कीड. VIP पास घेऊन म्हणजे 500,000 ऑनलाईन भरून शॉर्टकट देवाकडं. का? पैसा असतो, वेळ नसतो. मग पैशाचा मास हे अशा पद्धतीनं दाखवतात. मंदिराच्या बाहेर एक जण खऱ्या अर्थानं भक्त इतका तळमळीनं उन्हा तानाचा रांगेत उभा राहिला होता भगवंताच्या. थोडंसं मॉनिटरला आवाज दे रे, जरा थोडासा आवाज दे मॉनिटरला. रांगेत उभा राहिला. खूप धन्यवाद. ऊन मी म्हणत होतं, पाय भाजत होते, तरी सुद्धा भक्ती इतकी दृढ होती त्याची. मला दर्शन घ्यायचंच आहे त्याचं, काही होऊ दे. देवळात एक जण दलाल बाहेर आला. मी त्याला दलालच म्हणतो. दलाल बाहेर आला. म्हणजे 500 रुपये थेट देवाचं दर्शन, 500 रुपये थेट देवाकडं, 500 रुपये थेट देवाजवळ. कोण येते बोला? या भक्ताने त्याला बोलू, इकडे रे. म्हणले काय? इकडे काय? म्हणजे तुला देवाचं दर्शन घ्यायचं आहे? म्हणले हो. लवकर घ्यायचं? म्हणले हो. 500 रुपये दे, देवाकडे नेतो चटकन देवाचं दर्शन. हे बी बिरकी होतं. 500 रुपये राहू दे. म्हणले हे 2,000 घे, देवालाच बाहेर बोलू. डोक्याला तापच नको. एका 500-2,000 देवाला विकत घ्यायला निघालायस. तो कोण आहे आधी ओळख ना त्याला. तो कोण आहे आधी ओळख. तो ब्रह्मांडाचा नायक आहे. तुझे लायके तर समुद्र खरेदी करून दाखव, तुझे लायके तर सूर्यचंद्र खरेदी करून दाखव. एवढंच कशाला? हे सोड, हे तुझं नाहीच आहे. तुझं शरीर तरी तुझं आहे का? चाले, हे शरीर कोणाचे सत्ते? कोण बोलवी ते हरिवीण? हेही जर लक्षात येत नसेल, त्याला आम्ही जर पैशाने जिंकायला निघालो, प्राप्त होईल का तो? बरं, ज्या अर्थी तू पैशाने जिंकायला निघालायस, त्या अर्थी काहीतरी मोबदला तुला पाहिजे. मी नेहमी दृष्टांत देतो नारळाचा. नारळ फोडतो देवाच्या पायावर, नाही का? नारळ फोडत असताना उडालेला खोबऱ्याचा तुकडा कुठं उडून पडलं हे आधी ध्यानात ठेवतो देव बाजूलाच. फोडलेला नारळ दोन्ही कवट्या पिशवीत ठेवतो आणि
पडलेला तुकडा खोबऱ्याचं हुडकून आणतो तासभर, आणि तो तुकडा देवापुढे ठेवून देवाबरोबर डील करतो आम्ही. देवा नोकरी लागू दे, प्रमोशन मिळू दे, पोटाला पवार होऊ दे, नवऱ्याचे दारो सुटू दे, बायको नांदू दे, नवरा नांदून घेऊ दे, नाही का, बँक बॅलन्स वाढू दे, चार चाकी येऊ दे, सोनं दागणं मिळू दे, लेका दिलेच खोबऱ्याचा तुकडा. ते बी तुझं त्या दोन वाट्या जीवा अडकलेला आणि खोबऱ्याच्या तुकड्यावर एवढं सगळं मागायला निघालंय, कुठं आमची अक्कल चालली मला हेच काय कळत नाही. अहो देवा अशाला प्रसन्न होईल का हो? तेवढंच काम आहे वे, त्याला तेवढंच काम आहे का? ब्रह्मांड ज्याच्या सत्तेत आहे त्याला चालवायचं आहे सगळं हे, आणि तो एकटा चालवतो म्हणून व्यवस्थित चाललंय. 1760 कारभारी नाहीत. तुम्ही आम्ही सगळे देव गोळा केलेत का नाही? या देवांचा काय उपयोग नाही? मग कुठल्या देवाचा उपयोग आहे? देवांचा देव, सगळी देव ज्याच्या सत्तेत आहे, सगळं ब्रह्मांड ज्याच्या सत्तेत आहे, सगळी सृष्टी ज्याच्या सत्तेत आहे, एका दोरीत सुद्धा सारखं व्यवस्थित चालले चालले का नाही? पृथ्वी जी फिरते ना ती बरोबर एका अंशात फिरते, एक इंच इकडे तिकडे होत नाही. का झाली? का झाली नाही? कारभारी एक आहे. आमचा प्रपंच जर व्यवस्थित व्हावा असं वाटत असेल तर प्रपंचात आमच्या कारभारी एक पाहिजे. त्याचं ऐकून ज्यावेळेला आम्ही सगळं करतो ना त्यावेळेला प्रपंच व्यवस्थित चालतो. 1760 कारभारी जर प्रपंचात असेल तर विस्कुटच. खरं का खोटं आहे? तसं ब्रह्मांड चालवण्यासाठी तो एक अव्यक्त परमात्मा म्हणून सगळं चाललंय. सगळ्या देवांचा जर भरणा झाला ना सगळं विस्कटेल. भूमिका समजून घ्या. मग त्याला प्राप्त करायचं आहे, मग काय करायला पाहिजे? बघा त्याला जिंकता येत नाही ना, त्याला जिंकता येत नाही ना, त्याच्याबरोबर लढायचंच नाही. आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगू का? हारण्याची भीती कधी वाढते? चुकून लढाई केली जर हारलो तर करायचं काय? हारण्याची भीती कधी वाढते माहितीये का? लढायला गेलो तर, लढलोच नाही कोण डिक्लेअर करेल का जो हरलाय म्हणून? लढायचंच नाही. बर लढायचंय तर कुणाबरोबर लढा? देवाबरोबर लढा, मोठ्याबरोबर लढा. मी नेहमी रावण श्रेष्ठ म्हणत असतो कारण त्याने बी वैर निवडताना लेचा पेचा निवडला नाही. मी कंसाला मोठा मानतो का? त्याने बी वैरी निवडताना लेचा पेचा निवडला नाही. भूमिका समजून घ्या. तसं वैरी जर निवडायचं आहे ना, शत्रू जर निवडायचा असेल तर मोठा निवडा. हारलो तरी भीती नसते का? लढलोय कुणाबरोबर त्याचं नाव निघतं. माझं बोललं कळलं का? वाघ आणि कुत्र्यात दोघात जोरात भांडण झालं. वाघ आणि कुत्र्यात जोरात भांडण झालं. जिंकणार आहे कोण? मोठ्यानं बोला. आणि हारणार आहे कोण? कुत्र. पण ते वाघाबरोबर कुत्र्याचं नाव निघतं का? लढलेलं का वाघावरती? अर्थ कळला का? भूमिका समजून घ्या. हारणं आणि जिंकणं परमार्थ तर हितच आहे. आम्ही ज्यावेळेला हारून त्याची भक्ती करतो ना तो आपलासा होतो, आणि आम्ही त्याला जिंकायला जातो लढून तो खूप दूर जातो, खूप दूर जातो. लक्षात ठेवा. म्हणून मी नेहमी सांगत असतो की बाबा रे, देवाबरोबर लढून देवाबरोबर व्यवहार करून त्याला काही मागू नका, तो देत नाही. आणि अशा मागणाऱ्या भक्ताला देव फार कंटाळतो, वैतागतो तो.